बजाज फायनान्स कंपनीचा मनमानी कारभार, कर्जाची पूर्ण रक्कम भरूनही होतात खात्यावरून पैसे कमी, अशा शीर्षकाखाली मायभूमी न्यूजने बजाज फायनान्स कडून एका व्यक्तीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. त्या बातमीची कंपनीकडून दखल घेण्यात आली असून सदर व्यक्तीला कंपनीकडून नील दाखला देण्यात आला आहे. पारनेर येथील रहिवासी असणाऱ्या संतोष बाबाजी सोगले यांनी काही दिवसांपूर्वी 17 ऑक्टोबर 2018 रोजी सॅमसंग या कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल घेण्यासाठी त्यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून लोन घेतले होते. त्यांनी 16 एप्रिल 2019 रोजी ही सर्व रक्कम व्याजासहित पारनेर येथे असणाऱ्या बजाज फायनान्सच्या प्रतिनिधींमार्फत भरली होती. पण तरी सुद्धा अनेक महिन्यांपासून संतोष सोगले यांच्या खात्यावरील रक्कम कंपनीकडून कमी करून घेतली जात होती. या संदर्भात मायभूमी न्यूजने बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल कंपनीकडून घेण्यात आलेली असून श्री सोबले यांना कंपनीकडून नील दाखला देण्यात आलेला आहे. मायभूमीने दिलेल्या दणक्याने कंपनीला खडबडून जाग आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील इतर कोणाच्याही बाबतीत असा प्रकार झाल्यास मायभूमी या वृत्तवाहिनीच्या 70 30 40 35 35 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मायभूमी न्यूज चॅनल कडून करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.